आज संपूर्ण देशामध्ये 3 मार्च 2022 रोजी आयटकच्या वतीने योजना कर्मचाऱ्यांसाठी मागणी दिवस पाळण्यात येतो आहे। देशभरात कार्यरत असलेल्या आरोग्य अभियानातील आशा वर्कर हे सातत्याने आपलं कोविड काळापासून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत। 2008 पासून ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या गाव पातळीवरील त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर यांना किमान वेतन 18,000 रुपये देण्यात यावं। बहुसंख्य जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिशय महिन्याभर काम करून 5,000 रुपये सुद्धा राज्यांना मिळत नाही। आशांना केंद्र सरकार दरमहा फक्त 2,000 रुपये आणि कामाचा मोबदला वेगळा देतो आणि महिलांच्या देशामध्ये 50% महिला असलेल्या देशामध्ये महिलांचं शोषण केंद्र सरकार करत आहे। केंद्र सरकारने किमान वेतन आशा कर्मचाऱ्यांना 18,000 रुपये द्यावं, त्याचप्रमाणे त्यांचा राहिलेला थकीत असलेला प्रोत्साहन भत्ता मोबदला तो द्यावा। महाराष्ट्र सरकारने जी काही मानधनवाढ केलेली आहे ती त्वरित थकीत मानधनवाढ त्वरित त्याच्या खात्यावर जमा करावी। त्याचबरोबर जिल्हा परिषदेने नाशिकने ज्या पद्धतीने 1,000 रुपये कोविड भत्ता सुरू केला होता जुलै 2021 पासून ती थकीत रक्कम ती सुद्धा आशांना त्वरित द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी देशभरामध्ये आज आशा वर्कर्स वतीने मागणी दिवस पाळण्यात येत आहे। आणि जर याची दखल घेतली नाही तर 28 आणि 29 मार्च 2022 रोजी देशभरातील सर्व कामगार संघटना, कर्मचारी संघटना, आशांच्या संघटना या एकत्र येऊन देशव्यापी 2 दिवसाचा संप केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी योजना कर्मचाऱ्यांच्या धोरणाच्या निषेधार्थ करणार आहोत। याची दखल केंद्र सरकारने त्वरित घ्यावी आणि आशांना किमान वेतन 18,000 रुपये लागू करा, या मागणीसाठी आज आम्ही निवेदन देऊन सरकारकडे या सर्व आशांच्या प्रश्नांची दखल घ्यावी अशी मागणी करत आहोत।